त्याच पक्षाच्या निधी लौकास कामांच्या संदर्भात भेटीदार आणि ज्यांना सातत्यानं 5 वर्ष उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्यांच्या सुप्रियाताई सुळे या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष धुळे नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय अनिल अण्णागोटे साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठवर काली होते आजही आहेत उद्याही राहील याबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आपल्या विनंती कृपया सत्कारची घाई करू नका. एक शिस्तीचं दर्शन घडा. आपल्या सगळ्यांना मिळून एकच सत्कार करायचा आहे. नंतर आपण ताईंना सगळ्यांनी मिळून नंतर आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी सत्कार करता येईल. माननीय त्याचे धुळे जिल्हा आदित्य ठाकरे उत्तर देत होते असेंब्लीमध्ये आणि त्यांना देवेंद्र फडणवीस. मलाही आश्चर्य वाटत. एकदा निवडून आला एखादा नवीन मुलगा काहीतरी करू बघतो तर आपण त्याला कधी आडवं लावणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता. एक नवीन मुलगा एक युवा काहीतरी करायला बघतोय तर उगाच काहीतरी एशियन बँकचं काय करणार वगैरे उगाच तो प्रश्न आहे. मी पण 10 वर्ष खासदार आहे. एखादा नवीन मंत्री जेव्हा उभा राहतो जरी तो भाजपचा केंद्रात असला मी नाही त्याला लढत. कशासाठी लढू? अरे लढणे काय तर आपल्यापेक्षा ताकदवराशी लढा. आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलावर लढण्यात काय गंमत? मी पार्लमेंटमध्ये जेव्हा लढते तेव्हा मंत्र्यांना नाही लढत. लढायचं असेल तर अमित शहाशी लढायचं नाही तर बाकीच्यांना कशाला खिचकत घ्यायचं? बरोबर आहे की नाही? त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. टीका करायची तर अमित शहावर करायची. बाकीच्या बिचाऱ्या मंत्र्यांवर कशाला? आणि त्या मंत्र्यांचे हाल मला माहितीयेत ना केंद्रात काय किती फायली कुणाकडे जातात. ते आमचेच दोस्त लोक आहेत. आमच्याचकडे येऊन रडतात नंतर. पण आता काय जाकली मूठ सवाला की खोली तो खाकी. त्याच्यामुळे आपले दोस्ती एक तरफ और अपना